मोबाईल स्टोअरमध्ये काम करत असलेल्या आरोपी सय्यद चिश्तीनं बनावट बिलं दाखवत स्टोअरमधील मोबाईल गायब करून साथीदाराच्या मदतीनं इतरांना विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना क्रांतीचौक पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलची किंमत ही 1,70,000 इतकी आहे. सय्यद चिश्ती अनिस चिश्ती हा एका मोबाईल स्टोअरमध्ये कामाला होता. स्टोअरमधील 46 ओप्पो कंपनीच्या मोबाईलची बनावट बिलं तयार करून सय्यद चिश्ती यांना मोबाईल लंपास करायचा, तसंच त्याचे साथीदार असलेले अजय ओलेकर यांच्या मदतीनं लंपास केलेले मोबाईल इतरांना विकायचा. हा प्रकार लक्षात येता स्टोअर मालकानं या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी सय्यद चिश्ती आणि त्याचा साथीदार ओलेकर यास अटक केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडून 46 पैकी 10 मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्याची किंमत 1,70,000 जवळपास. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यांच्या फिर्यादवरून पोलीस स्टेशन कांजोग येथे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्यामधील फिर्यादीची असोसिएट्स सालासर असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये डीलरशिप आहे. ओप्पो कंपनीचे मोबाईल खरेदी करून डीलरशिप इतर डीलरशिप लोकांना विक्री करण्याचा व्यवसाय असतो. त्याच्यात त्यांच्याकडं इसम नामे हिजर चिश्ती आणि चिश्ती हा स्टोअर अधिकारी म्हणून कामावर होता. स्टोअर अधिकारी म्हणून कामावर असताना त्यांनी स्टोअरमधून प्रत्येक महिन्याला जसं त्याला बाहेर कस्टमर मिळायचा तसं तो एक मोबाईल दोन मोबाईल असे चोरी करत असे एकूण त्यांनी 46 वर मोबाईल चोरी केले. आणि त्याचा दुसरा साथीदार आहे अजय भगवान कोळेकर, राहणार मातोश्री कॉलनी जटवाडा रोड हर्सुला औरंगाबाद. तो कस्टमर पाहिजे काम करत असे. त्याला जसे कस्टमर मिळाले तो याला सांगायचा खिजर चिश्तीला, मग खिजर चिश्ती त्याप्रमाणे त्या स्टोअरमधून मोबाईल काढायचा. आणि मोबाईल काढताना एक विशेष म्हणजे तो त्या स्टोअरमधल्या संगणकावरती जे बिल तयार आहे ऑलरेडी जे ओरिजिनल बिल आहे त्याला तसेच खोटे बिल तयार करायचं संगणकावरून प्रिंट काढायचा. ज्याला ते मोबाईल विक्री करायचे त्याचे नावं टाकायचा जेणेकरून त्यांना असं वाटावं की हा ओरिजिनल बिल आहे. परंतु तो बनावट बिल होता आणि ते बिल काढल्यानंतर तो संगणकावरती सेव्ह करत नव्हता. मग याचाच अर्थ असा की त्या संगणकावरती ते मोबाईल विक्री झाल्याचे निष्पन्न होत नव्हते. मग त्याने असे करत करत 46 मोबाईल विक्री केले. 6 लाखाचा माल आहे. त्याने अचानकच काम सोडलं. काम सोडल्यानंतर मग जेव्हा महिना अखेर किंवा वर्षाअखेर त्यांचं ऑडिट होतं त्याच्यामध्ये त्यांनी ते बघितलं की बच्यात 46 वर जवळपास मोबाईल आपले गहाळ झालेले. मग तिथं काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून त्यांनी सर्व्हे केला तर सगळ्याचा हिशोब बरोबर आला. पण याचा हिशोब मिळत नव्हता. मग पूर्ण याच्यावरती त्यांचा संशय केल्यानुसार त्यांनी मग इथं येऊन तक्रार दिली. तक्रार देताच त्याच दिवशी आम्ही ताबडतोब खिजर चिश्तीला अटक केली. त्याला विचारपूस केली की ते मोबाईलबाबत कुठे काय. त्यांनी त्या अजयला 31 मोबाईल विक्री केले असे कळवले. त्याला ताबडतोब त्याला अटक केले. दोघाला अटक करून 1 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत पहिला पिसार घेतला. त्याच्यामध्ये 7 मोबाईल रिकवर केले. त्याच्यानंतर अजून 5 दिवस वाढीव पिसार घेतला 10 तारखेपर्यंत. त्याच्यामध्ये काही मोबाईल जप्त केले. त्याच्यानंतर पुन्हा वाढीव पिसार घेतला 13 तारखेपर्यंत. असे 13 दिवस पिसार घेऊन त्यांच्याकडून आतापर्यंत 10 मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे.